नमस्ते, मी ए एस मॉनिटर माझा इन्स्ट्रक्टर. आज आपण डिफरंट स्टँडर्ड टेपर निरनिराळे स्टँडर्ड टेपर पाहणार आहोत. डिफरंट स्टँडर्ड टेपरमध्ये 6 प्रकार येतात. त्यापैकी पहिला प्रकार मोस्ट स्टँडर्ड टेपर. मोस्ट स्टँडर्ड टेपर हे सेल्फ होल्डिंग टेपर आहे, म्हणजे स्वतः हे होल्ड होतं किंवा पकडतं. उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात या टेपरचा उपयोग केला जातो. या टेपरला MTA अक्षराने दर्शवितात आणि हे 8 नंबरमध्ये उपलब्ध असतं. त्याचं ते 0 नंबरपासून 7 नंबरपर्यंत उपलब्ध असतं, म्हणजे टोटल 8 नंबर होतात. त्याचा इन्क्लूड अँगल 3 डिग्री असतो आणि टेपर पर फूट 5/8 इंच असतं. सर्वसाधारणपणे ड्रिंक झालं का नाही टेपर पर फूट 5/8 इंच असते. सर्वसाधारणपणे ड्रिल आणि रिमर्स डेड सेंटर यांच्या शँकवरती हे टेपर असते. इथं सेंटर आहे, या सेंटरच्या हा जो सेंटर आहे, सेंटरचा शँकचा पाठीमागील भाग, याच्यावरती मोस्ट टेपर असतं. मोस्ट स्टँडर्ड टेपर हे सेल्फ होल्डिंग टेपर आहे. हे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यामध्ये उपयोगात आणतात. हे MT या अक्षराने दर्शवितात. हे 8 नंबरमध्ये उपलब्ध असते. त्याचा इन्क्लूड अँगल 3 डिग्री असतो आणि टेपर पर फूट 5/8 इंच असतो. सर्वसाधारणपणे ड्रिल, रिमर्स, डेड सेंटर यांच्या शँकवरती हे टेपर असते. दुसरा प्रकार आहे जर्नो टेपर. हे टेपर 1 ते 20 नंबरपर्यंत उपलब्ध असतं आणि 0.6 इंच टेपर पर फूट याचा अँगल असतो. डाय सिंकिंगमध्ये जास्त प्रमाणात या टेपरचा उपयोग केला जातो. याची मापे मोठा डायमीटरबरोबर टेपरचा नंबर 8, लहान डायमीटरबरोबर टेपरचा नंबर 10 आणि टेपरची लांबी बरोबर टेपरचा नंबर 2 अशी देत असतात. जर्नो टेपर हे टेपर 1 ते 20 नंबरमध्ये असतात. याला 0.6 इंच टेपर पर फूट टेपर असते. सर्वसाधारणपणे डाय सिंकिंग मशीनमध्ये हे टेपर उपयोगात आणतात. याची मापे खालीलप्रमाणे असतात. मोठा डायमीटर बरोबर टेपरचा नंबर 8, स्मॉल डायमीटर बरोबर लहान डायमीटर बरोबर टेपरचा नंबर 10, टेपरची लांबी बरोबर टेपरचा नंबर 2. पुढचा प्रकार ब्राऊन अँड शार्प टेपर. ब्राऊन अँड शार्प टेपर हे सेल्फ होल्डिंग आणि सेल्फ क्विक रिलायझिंग टेपर असतं. म्हणजेच हे स्वतः पकड याची निर्माण होते आणि जलद गतीनं रिलीज पण होतं. तर BS1 to BS18 नंबर पण टेपर असतात. 0.5 इंच टेपर पर फूट असते आणि याच्यामध्ये अपवाद म्हणून BS10 नंबर, याला 0.51 टेपर पर फूट असते. क्विक रिलायझिंग टेपर हे 3.5 टेपर पर फूट असते आणि जनरली हे मिलिंग मशीनच्या आरबरवर असते. ब्राऊन अँड शार्प टेपर सेल्फ होल्डिंग आणि क्विक रिलीजिंग हे दोन्ही प्रकारचे टेपर यामध्ये असतात. स्वतः पकडणे आणि जलद पकड सोडणे या दोन्ही प्रकारचे टेपर या प्रकारच्या टेपरमध्ये असते. सेल्फ होल्डिंग टेपरमध्ये BS1 to BS18 हे नंबर असतात. 0.5 टेपर पर फूट असते. शिवाय BS10 नंबर याला 0.51 टेपर पर फूट असते. जलद पकड सोडणारे टेपर हे किंवा क्विक रिलीजिंग टेपर हे 3.5 टेपर पर फूट असते. जनरली हे मिलिंग मशीनच्या आर्बरवरती असते. पिन टेपर
हे स्वतः पकडणारे सेल्फ होल्डिंग टेपर आहे. हे मेट्रिक मेट्रिक आणि ब्रिटिश सिस्टीम दोन्हीमध्ये आढळते. टेपरची अमाऊंट ब्रिटिश सिस्टीममध्ये 1:48 असते, तर मेट्रिक सिस्टीममध्ये 1:50 असते. पिन पिन टेपरवर पिन पोझिशनमध्ये तंतोतंत सज बसण्यासाठी हे टेपर उपयोगात आणलं जातं. पिन टेपर हे स्वतः पकडणारे सेल्फ होल्डिंग टेपर आहे. हे मेट्रिक सिस्टीममध्ये आणि ब्रिटिश सिस्टीममध्ये आढळते. टेपरची अमाऊंट ब्रिटिश सिस्टीममध्ये टेपरची अमाऊंट 1:48 आणि मेट्रिक सिस्टीममध्ये 1:50 असते. सर्वसाधारणपणे पिन टेपरवर पिन पोझिशन पिन टेपरवर पेजी पोझिशनमध्ये तंतोतंत सहज बसण्यासाठी हे टेपर असते. मेट्रिक टेपर पुढचा प्रकार. हे सेल्फ होल्डिंग व क्विक रिलीजिंग टेपर आहे. स्वतः पकडणारे आणि जलद पकड सोडणारे हे टेपर आहे. याचा इन्क्लूड अँगल 2 डिग्री 51 मिनिट 51 सेकंद असतो. याच्यामध्ये नंबर्स असतात ते 4, 6, 80, 100, 120, 160 आणि 200 नंबर दर्शवतात. हे नंबर टेपरचा मोठा डायमीटर दर्शवतात. मेट्रिक टेपर सेल्फ होल्ड मेट्रिक टेपर सेल्फ होल्डिंग आणि क्विक रिलीजिंग टेपर या स्टँडर्ड टेपरमध्ये असतात. स्वतः पकडणारे आणि जलद पकड सोडणारे दोन्ही प्रकारचे टेपर या प्रकारामध्ये असते. याचा इन्क्लुडेड अँगल समाविष्ट अँगल हा 2 डिग्री 51 मिनिट 51 सेकंद असतो. मेट्रिक टेपर हे 4, 6, 80, 100, 120, 160 आणि 200 नंबरमध्ये दर्शवतात. मेट्रिक टेपरचे हे नंबर टेपरचा मोठा डायमीटर मिलीमीटरमध्ये दर्शवतात. 6 नंबर इंडियन स्टँडर्ड टेपर. इंडियन स्टँडर्ड 34-58-1966 नुसार या प्रकारचे टेपर 38 साईजमध्ये असते. या साईजेस एकाच 0.066 पासून 1:100 पर्यंत जॉबच्या निर्णया साईजनुसार उपयोगात आणतात. हा लेसन आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.